शहर तसेच जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे 66,000 करोना रुग्ण आहेत, तर त्यातील 45,000 हे केवळ नाशिक शहरामध्ये आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागे विविध कारणे आहेत, ज्यामध्ये लॉकडाऊन शिथिलता असेल, नागरिकांचा निष्काळजीपणा असेल, याबरोबरच आता शहरातील सिग्नल हेही करोना पसरण्याचे प्रमुख कारण समोर येत आहे. कारण या सर्व सिग्नलवरती जे भिकारी आहेत, जे छोट्या मोठ्या वस्तू विक्रेते करणारे विक्रेते आहेत, हे करोनाचे वाहक ठरताना दिसत आहेत. प्रामुख्याने शहरातील CBS, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉल, गंगापूर नाका अशा सर्व सिग्नलवरती अस्वच्छ असलेली बालके, वृद्ध हे भीक मागताना दिसत आहेत, तसेच वस्तू विक्री करताना दिसत आहेत. ते कोणत्याही करोनाची काळजी घेत नाहीत, ना मास्क बांधतात, ना इतर कोणतीही काळजी घेतली जाते. भीक मागण्यासाठी ते नागरिकांना किंवा वाहन चालकाच्या सामोरे जाऊन अगदी त्याचं लक्ष नसल्यास त्याला हात लावून पैशांची विनवणी करताना दिसतात. या माध्यमातून एखाद्या चालकापासून किंवा पॉझिटिव्ह रुग्णापासून त्यांना करोनाचा धोका होतो आणि त्यांच्याकडनं परत पुढच्या चालकांना हा धोका संसर्ग वाढत चाललेला आहे. या सर्व प्रकारांना वाहन चालक खरं तर वैतागलेले आहेत, परंतु दुसरीकडे निरागस बालके म्हणा किंवा भिकारी म्हणा, त्यांच्याकडे दयाभाव म्हणून आपण ज्यावेळेस त्यांना भीक देतो, तर त्यांना भीक देण्याबरोबरच आपण त्यांना हा करोनाचा धोकाही देतोय, हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. नमस्कार, मी महाराष्ट्र सैनिक अक्षय आहे. नाशिकमध्ये कोरोनाचे जे प्रमाण वाढते आहे, त्यामध्ये सर्वात जास्त असलेले ठिकाण म्हणजे सिग्नल. नाशिकमध्ये असे भरपूर सिग्नल आहेत की ज्या सिग्नलवर भिकारी आहे खेळणे विकतात, भीक मागतात, किंवा त्यांचा जो खर्च आहे रोजचा तो सुटला पाहिजे म्हणून भरपूर प्रकारचे असे कामं करतात की जे काम करताना ते दुसऱ्यांच्या हाताला टच करतात, किंवा भीक मागताना समोरच्या अंगाला हात लावतात, व कोणत्याही प्रकारचा मास्क वापरत नाही. ते मास्क न वापरल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा करोनाचे प्रमाण वाढत चालले आहे, व ते जे नागरिकांना भेटतात पैसे मागतात, त्यामुळे नागरिकांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. नगरपालिकेने, नाशिक महानगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे व त्यामुळे करोनाचे प्रमाण. मी ॲडव्होकेट जयवंत कुमार श्रीराम वाटपाडे, नाशिक. आज आपण नाशिकमध्ये शहरात जर जवळपास सर्व सिग्नलवर जर बघितलं तर तिथं भीक मागणारे, फुलांचे हार विकणारे किंवा इतर साहित्य विकणारे अनेक भिकारी आज आपण बघतोय. सदर हे भिकारी सर्रासपणे सिग्नलवर जेव्हा थांबलेले असतात, त्यामुळे नागरिकांच्या व त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतो. कारण सध्याच्या जर महामारीच्या काळात आपण बघितलं तर कोरोनासारखी भयंकर महामारी आहे आणि हे लोक सिग्नलवर भीक मागत असताना लोकांच्या शरीराला स्पर्श करतात, तसेच गाड्यांना स्पर्श करतात, त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग वगैरे त्यांना पण आणि जनतेला सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याचा खास प्रश्न निर्माण होतो. तसेच हे लोक जेव्हा भीक मागतात किंवा तिथे काही विकतात तर बघण्यात येतं की ह्या लोकांच्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचा मास्क नसतो, त्यामुळं मास्क न घातल्याने त्यांच्यामुळे जनतेला सुद्धा कदाचित ह्या महामारीचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच या लोकांपैकी एखादा जर कोरोना बाधित असला तर त्यांच्यामुळे इतर लोकांना पण त्रास होऊ शकतो. तरी या गोष्टीवर महानगरपालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन हे सर्व भिकारी जे आहेत या सर्व भिकाऱ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबावं हीच विनंती. धन्यवाद. यामुळे कोणी तिथे एक तर भीक देऊ नये अशी एक मागणी पुढे येत आहे. याला अनेक नागरिक वैतागले असून शासनाने या भिकाऱ्यांची शहरातील प्रत्येक सिग्नलवरील भिकाऱ्यांची योग्य ती व्यवस्था लावावी, तसेच त्यांना त्यातून हटवावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. देशदूत डिजिटलसाठी खंडू जगताप.